गुरु पौर्णिमेला साई मंदिर प्रांगणात वृक्षारोपण, वृक्षरोपे वाटपाची सुवर्ण संधी मिळाली. नामदेव चौगुले यांची प्रतिपादन. साई मंदिरात पर्यावरण पूरक गुरु पौर्णिमा साजरी. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अनन्य साधारण असून निसर्गाने आमच्यासाठी सर्व काही केले असून आपणही थोडे वसुंधरेसाठी करण्याची गरज आहे. यासाठी साई मंदिर परिसरात वृक्षरोपण आणि साई भक्तांसाठी गुलाब तयार वाटप करून पर्यावरण पूरक गुरु पौर्णिमा साजरी करणारे वृक्ष मित्र पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपले मत व्यक्त केले. ते प्रत्येक सण समारंभ साजरा करताना निसर्ग हा डोळ्यासमोर ठेवून नामदेव चौगुले हे गेली 30 वर्षे काम करताना दिसतात. गुरु पौर्णिमेला वृक्षरोपण आणि वृक्षरोपे वाटप करून समाजाला नवा आदर्श दिला. साई मंदिर मध्ये म्हणजे निसर्गच आमचा गुरु आहे आणि तिथूनच आमचं प्रत्येकाचं काम सुरू होते. आणि गेल्या 30 वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे अशा प्रकारचे कार्यक्रम करून लोकांना सुद्धा आम्ही हा संदेश दिलेला आहे. कारण कोरोनानं आम्हा सगळ्यांना एक गोष्ट जाणीव झालेली आहे की आपल्याला ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि तुम्ही आम्ही जर विचार केला तर अशा प्रकारचं आपण वृक्ष संवर्धनाचं काम करून पर्यावरणपूरक आपली ही गुरुपौर्णिमा व्हायला पाहिजे अशा प्रकारचा एक संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. मी नामदेव चौगुले, जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक. पण शिक्षकी पेशाबरोबर आम्ही गेल्या 30 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे पर्यावरणाचं काम करत असताना आम्ही एक असा विचार केला की आमच्या नंतरच्या पिढीला जर मोठ्या प्रमाणामध्ये जर ऑक्सिजन निर्माण करायचं असेल तर तुम्ही आम्ही झाडं लावायला पाहिजे, ती झाडं जगवायला पाहिजेत. कारण झाडंच आमची खरी हिरो आहेत हे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि साई मंदिरच्या दारात आपल्याला किमान एक 5 झाडं तरी लावता यावीत असा संकल्प आमचा होता आणि आज तो पूर्ण होत आहे. आणि तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात त्याबद्दल सदैव मी तुम्हा सर्वांचा ऋणी राहीन. धन्यवाद. साई मंदिराच्या ट्रस्टींच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात पुंडलिक वागळे, माजी नगरसेविका रंजना पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. एखादी गाय जर दान द्यायची असेल तर आपल्याला ते आता कठीण आहे. त्या पद्धतीचं ब्राह्मण देखील आता घेतणं कठीण आहे. एक झाड लावून त्याचे जतन केल्याने, नुसतं लावल्याने नाही तर जतन केल्याने ब्राह्मणाला 1000 गाई दिल्याचं पुण्य लाभते. त्यासाठी आपण ही झाडं मनापासून जपावी हीच एक इच्छा. या आज या ठिकाणी जे वृक्षारोपण होत आहे हे नामदेव चौगुले सर हे जिल्हा परिषदेमध्ये काम करतात. मात्र यांचं समाजकार्य जे आहे फारच मोठं आहे. आपल्याकडे बेळगाव नाक्याला जे गार्डन आहे ते आता विमान देता आणून ठेवलेलं आहे. तुम्ही बघितलं असाल त्या ठिकाणचे जे झाडं काढलेले होते ती ही सगळी झाडं त्यांनी अर्जुनेच्या ह्याच्यात नेऊन देवराईमध्ये इथनं उकळून काढून त्यांनी तिथे लावलेले आहेत. नुसते लावून ते बसलेले नाहीत तर ती झाडं पूर्णपणे आता 100% जगलेले आहेत आणि ती यांनी जगवलेले आहेत. म्हणजे नुसतं यांनी झाडं लावून पळून जात नाहीत. म्हणजे शासकीय लोकांचं काय असतं यावर्षी जे लावायचं झाड पुढल्या वर्षी त्या ठिकाणी खड्डा काढायचं त्यातच लावायचं असे ते प्रत्येक वर्षी चालतंय. मात्र यांचं तसं नाही. यांनी जी झाडं लावलेली आहेत ती जगवलेली आहेत. आणि हे कार्य फार मोठं आहे. म्हणजे आपणाला जे अन्नदान आपण करतोय किंवा आणखी काय अवयवदान करतो त्याच्यापेक्षा मोठं आहे. कारण या अवयवदान केल्यामुळं एक माणूस एकट्याला जगवू शकतोय. मात्र हे वृक्षारोपण जे आहे या एका झाडामुळं जर वड आणि पिंपळ जर असेल तर हे वड आणि पिंपळ अहोरात्र ऑक्सिजन पुरवतात. इतर झाडं कसं ऑक्सिजन घेतात सोडतात तसं नाही. वड आणि पिंपळ जे आहेत म्हणून आता कोल्हापूरमध्ये आणि अनेक ठिकाणी असे आता हे केलं आहे. फक्त पिंपळाची आणि वडाची झाडं लावायची रस्त्याच्याकडेनं. आता पुण्याला जे नवीन आता जे वसाहत जे झालेले आहे म्हणजे मला वाटतं काळेवडी फाट्याला त्यांनी 10 किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त पिंपळाची झाडं लावलेली आहेत. आणि त्या ठिकाणी आरोग्य एवढं त्या लोकांचं तेवढं चांगलं आहे. आणि त्या ठिकाणी कुठले त्या एकही त्या लाईनला एकही हॉस्पिटल नाही. म्हणजे त्या ठिकाणी आजारी पडत नाही. त्यामुळे ते हे कशाचं आहे आजारी पडत नाही म्हणजे ह्या वृक्षारोपणाचं हे कार्य आहे. आणि असंच यांचं हे कार्य जे आहे हे असंच चालू राहावं. यांच्याकडून अशीच लोकांची सेवा घडावी हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना. राम चव्हाण, धनाजी भाटले, गजानन भाले भालदार, फिरोज चाऊस, प्रसाद बुरुड, श्रावण चौगुले, सुशांत चौगुले, साईभाऊ चव्हाण, चेतन सूर्यवंशी, मनोज पणदे, गजानन शिंदे, विश्वनाथ तारळे, विश्वनाथ भाटले, सुनील वरोटे, मनीषा वरोटे, प्रतिभा भाटले, लक्ष्मी हिरेमठ, प्रज्ञा व प्रमोद भुदाळे, सुदर्शन आंबी, किशोर गायकवाड, बाळासो गायकवाड, शंकरराव सोकासने उपस्थित प्रारंभी प्रास्ताविक राम चव्हाण यांनी केले. आभार चेतन सूर्यवंशी यांनी मानले.